ब्राह्मण समाजावर वारंवार अशा प्रकारची नीचपणाची विधानं करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. पण 1.5% ब्राह्मणांच्या हातात व्यवस्था होती म्हणणारा छगन भुजबळ यांनी त्या इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. भुजबळच्या कानाखाली जो तरुण जाऊन मारेल त्याला विश्वजित देशपांडे अध्यक्ष परशुराम सेवा संघ 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आज मी जाहीर करतो. छगन हे नाव मात्र कुठल्याच समाजात कुणी इतरांनी ठेवलेलं पाहिलं नाही. कारण छगन या शब्दाचा अर्थ काय होतो तो जर का डिक्शनरीत आपण पाहिला तर नक्कीच तो खूपच लांछनास्पद आहे. छगन भुजबळ काल पुन्हा एकदा बरळलाय. छगन भुजबळांनी काल असं स्टेटमेंट दिलंय जे हिंदू धर्मविरोधी आहे, जे हिंदू जातींमध्ये तेढ निर्माण करणार आहे आणि देवी सरस्वतीचा अपमान करणार आहे. याच्या आधी देखील छगन भुजबळनी देवी सरस्वतीचा अपमान केला आणि उपरती झाल्यावर माफी मागितली आणि काल पुन्हा तोच प्रकार छगन भुजबळनी केलाय, ज्यामध्ये सरस्वतीचा अपमान करून आम्हाला आम्ही ज्यांनी म्हणजे सरस्वतींनी शाळा स्थापन कुठे केल्यात असं त्यांनी एक आश्चर्यकारक विधान केलंय आणि ज्यांनी शाळा स्थापन केल्या त्या दैवत ते आमची दैवत आहेत आम्ही त्यांची पूजा करू. छगन भुजबळनी कुणाची पूजा करावी तो त्याचा वैयक्तिक विषय आहे, त्यांनी कुणाची पूजा करावी त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ब्राह्मण समाजावर वारंवार अशा प्रकारची नीचपणाची विधानं करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. काल त्यांनी म्हटलं की 1.5% ब्राह्मणांच्या हातात शिक्षण व्यवस्था होती, तेच निर्णय देणार, तेच वाचणार, तेच लिहिणार. अरे 1.5% ब्राह्मणांच्या हातात, एक तर मुळात 1.5% हा आकडाच कुठून आणला ते त्याचं त्यालाच माहीत. पण 1.5% ब्राह्मणांच्या हातात व्यवस्था होती म्हणणारा छगन भुजबळ यांनी त्या इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. ब्राह्मणांच्या हातात जर शिक्षण व्यवस्था होती तर आपल्या हिंदू धर्मातले अनेक असे ऋषी मुनी आहेत, मुळात ब्राह्मण किंवा इतर कुणीही त्या वर्णव्यवस्थेमध्ये जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे प्रकार आहेत किंवा जे वर्णव्यवस्थेतले भाग आहेत ती वर्णव्यवस्था आज वापरत नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही आज सर्वसमावेशक अशी एक शिक्षण व्यवस्था घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला अनुसरून आज सगळं जे काय ते राज्यकारभार असेल, व्यवस्था असेल, ही व्यवस्था चालते आणि त्या व्यवस्थेचा देखील हा अपमान आहे. छगन भुजबळांचं म्हणणं आहे की ब्राह्मणांनी आम्हाला पुढे येऊ दिलं नाही असं त्यांनी आरोप केलाय, तो अत्यंत खोटा आहे. जन्माने कुणीही ब्राह्मण नव्हता. आज आमचे हिंदूंचे दोन मोठे धर्मग्रंथ महाभारत घ्या किंवा रामायण घ्या, या दोन्हीचे लेखक कोण आहेत याचा जरा अभ्यास करा. इतिहासाचा अभ्यास न करता बोलणे, महात्मा फुलेंच्या नावाने ठीक आहे तुम्ही महात्मा फुलेंच्या नावाने तुम्ही धंदा करता, महात्मा फुलेंचं कार्य अत्यंत ग्रेट आहे, महात्मा फुलेंच्या कार्यावर कुणाचा आक्षेप नाहीये. पण छगन भुजबळ ज्या पद्धतीने सातत्याने हे करतात त्यावर निश्चितच आक्षेप आहे. महात्मा फुलेंनी शाळा काढल्या, मुलींच्या शाळा सावित्रीबाईंनी काढल्या, त्यांच्या आयुष्यात ब्राह्मणांचा किती सहभाग आहे? त्यांच्या दिलेला वाडा, त्यांची पहिली शाळा जी पुण्यात काढली तो भिडेवाडा, तो भिडेंनी दिला तो चांगला चालला. महात्मा फुलेंच्या त्या मुलींच्या शाळेमध्ये पहिल्या असणाऱ्या 4 विद्यार्थिनी, ही गोष्ट अनेकांना माहिती नसते, पहिल्या 4 विद्यार्थिनी त्या देखील ब्राह्मण होत्या. मग ब्राह्मणांनी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केलाय. एवढंच कशाला, ही एमईटी नावाची संस्था भुजबळ तुम्ही जी चालवता ना, ती एमईटी संस्था देखील एका कर्वे नावाच्या ब्राह्मणांनी स्थापन केली आणि तुम्ही ती ढापलीये. आजही कोर्टात त्याबद्दल केस चालू आहे. त्यामुळे तुम्ही ती ढापलेली संस्था आहे. ब्राह्मणांकडून ढापणे ही हाच तुमचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे आता तुम्हाला माफी नाही. आता मी यात्र जाहीर आवाहन करतोय, छगन भुजबळच्या कानाखाली जो तरुण जाऊन मारेल त्याला विश्वजित देशपांडे अध्यक्ष परशुराम सेवा संघ 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आज मी जाहीर करतोय. जो तरुण त्याच्या कानाखाली जाऊन मारेल, काय म्हणता तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन ब्राह्मण समाजात शिवाजी आणि संभाजी अशी नावं ठेवली जात नाहीत? अहो शेकड्यांनी सापडतील, तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात सापडतील किंवा महाराष्ट्रात अनेक, तुम्ही म्हणत असाल तर उद्याच्या उद्या 100 शिवाजी आणि संभाजी नावं असलेली ब्राह्मण समाजातली माणसं तुमच्याकडे मी पाठवू शकतो. त्यामुळे पण एक आहे की आतापर्यंत मी छगन हे नाव मात्र कुठल्याच समाजात कुणी इतरांनी ठेवलेलं पाहिलं नाही. कारण छगन या शब्दाचा अर्थ काय होतो तो जर का डिक्शनरीत आपण पाहिला तर नक्कीच तो खूपच लांछनास्पद आहे. तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही लांछनास्पद कामगिरी देखील करता. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, तुम्ही आजपर्यंत केलेला सगळा जो काय कारभार आहे तो देखील असाच लांछनास्पद आहे. त्यामुळे तुम्ही छगन हे नावच सार्थही करताय. आणि पुन्हा एकदा सांगतो, जो तरुण छगन भुजबळला जाऊन कानाखाली लागावेल त्याला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आम्ही परशुराम सेवा संघाकडनं देत आहोत.